नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिसचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, बरोबर? ओके, त्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर केला. फोटोसिंथेसिस म्हणजे काय असतं, बेसिक रिएक्शन कशी होते, बरोबर? आता आपल्याला थोडं फोटोसिंथेसिसच्या हिस्ट्रीकडे जायचं, एक्सपेरिमेंटल प्रूफकडे, की ग्रीन प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं या गोष्टीला समजून घेण्यासाठी काही काही एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आले, बरोबर? तर ते एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचे होते, ज्याच्यातनं प्रूफ जनरेट झाले. काय जनरेट झाले? प्रूफ जनरेट झाले की बाबा फोटोसिंथेसिस असं असं होतं, बरोबर? कारण बेसिक रिएक्शन आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, बरोबर? कार्बोहायड्रेट इज सिंथिसाइज्ड अँड ऑक्सिजन इज रिलीज. दिस इज द बेसिक रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. नाऊ वी विल सी डिफरंट एक्सपेरिमेंट्स अँड एक्सपेरिमेंटल प्रूफ फॉर द फोटोसिंथेसिस. ओके, डिफरंट काइंड्स ऑफ एक्सपेरिमेंट आर परफॉर्म बाय डिफरंट साइंटिस्ट. ओके, त्यापैकी सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट नंबर 1, ओके, विच इज इन द कॅटेगरी ऑफ अर्ली एक्सपेरिमेंटल प्रूफ फॉर फोटोसिंथेसिस. आपला पॉइंट कुठला आहे की सुरुवातीला फोटोसिंथेसिस होतं याचे जे एक्सपेरिमेंटल प्रूफ तयार झालेले आहेत ते एक्सपेरिमेंट्स आपल्याला इथं स्टडी करायचे, बरोबर? एक्सपेरिमेंट नंबर 1, ओके, एक्सपेरिमेंट नंबर 1 इज अ वॅरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट. दिस एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज वॅरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट, बरोबर? आता वॅरिजिएटेड लीफ म्हणजे काय पहिले हे समजणं गरजेचं आहे, बरोबर? वॅरिजिएटेड लीफ म्हणजे काय की समजा हे एक पान आहे आपल्या झाडाचं, ग्रीन हिरवं पान, बरोबर? त्या हिरव्या पानामध्ये जर ग्रीन कलर्ड जो पिगमेंट आहे आपला क्लोरोफिल, जो क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतो, तो जर पॅचेस मध्ये असेल असा, बरोबर? जर समजा तो असा पॅचेस मध्ये आहे, क्लोरोफिल इथं मध्ये स्टार्च म्हणजे जिथं क्लोरोफिल नाही, मग जर क्लोरोफिल हा पॅच मध्ये आहे तर तशा टाईपच्या लीफला आपण व्हॅरिजिएटेड लीफ म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? व्हॅरिजिएटेड लीफ. तर या एक्सपेरिमेंट मध्ये काय सिलेक्ट केलेलं आहे? व्हॅरिजिएटेड लीफ. किंवा हा एक्सपेरिमेंट दुसऱ्या पद्धतीने असा परफॉर्म केलेला आहे की सिंपल लीफ घेतलेला आहे आणि तो अर्धा लीफ कशाने कव्हर केलेला आहे? ब्लॅक पेपरने कव्हर केलेला आहे. काळा जो काही पेपर असणार आहे ब्लॅक कलरचा त्यानं कव्हर केलेला आहे. आपण पाहणार आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये. इथं सगळ्यात महत्त्वाचं कळणं गरजेचं आहे व्हॅरिजिएटेड म्हणजे काय. तर व्हॅरिजिएटेड लीफ म्हणजे काय की झाडाचं हिरवं असं पान ज्या पानामध्ये क्लोरोप्लास्ट जो काही आहे किंवा क्लोरोफिल हा पॅच ना आहे. कसा आहे? पॅच ना आहे आणि मध्ये मध्ये स्टार्च आहे, असे पॅच आणि स्टार्च. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ व्हॅरिजिएटेड लीफ, बरोबर? नेम ऑफ एक्सपेरिमेंट इज व्हॅरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट. एम कशासाठी परफॉर्म केलेलं आहे किंवा करायचं? टू ऑब्झर्व द स्टार्च फॉर्मेशन इन सनलाइट. हे एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला स्टार्च फॉर्मेशन होतं नाही होत हे चेक करायचे. हा या एक्सपेरिमेंटचा एम आहे, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आता एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म केला त्याच्यासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे मटेरियल्स अँड मेथड्स मध्ये, बरोबर? काय करायचं आपल्याला? सगळ्यात पहिलं वी हॅव टू सिलेक्ट अ ग्रीन लीफ ऑफ द प्लांट. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे? झाडाचं एक हिरवं पान सिलेक्ट करायचं, बरोबर? ओके, सिलेक्ट अ ग्रीन लीफ ऑफ अ प्लांट. आता ते ग्रीन लीफ पहिलं तर तुम्हाला बेसिकली व्हेरिजिएटेड लीफ सिलेक्ट करा. आता सांगितलं तुम्हाला व्हेरिजिएटेड लीफ म्हणजे काय असतं, किंवा सिंपल पान जरी सिलेक्ट केलं तरीही चालतं, बरोबर? जर सिंपल पान जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्या साध्या पानाला काय करायचं, अर्ध्या पानाला तुम्हाला ब्लॅक पेपरनं कव्हर करायचं. काय करायचं? ब्लॅक पेपरनं कव्हर करायचं. ओके, आता तुम्हाला ब्लॅक पेपरनं कव्हर केल्याच्या नंतर, बरोबर, पुढचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा. मग सिलेक्ट अ ग्रीन लीफ, सिलेक्ट अ ग्रीन लीफ. ओके, आयदर इट विल बी व्हॅरिजिएटेड
leaf will be variegated or cover half leaf with black paper. म्हणजे जर तुम्ही दुसरं साधं जर पान घेतलं तर ते साधं पान तुम्हाला अर्ध जे काही आहे ब्लॅक कलरच्या पेपरने कव्हर करून घ्यायचं. बरोबर, अशा पद्धतीने आपण हे लीफ सिलेक्ट केलं. आता काय नाही करायचं, बाकी फक्त त्याला आपल्याला काय करायचं, नेक्स्ट स्टेपला एक्सपोज टू सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये ठेवून द्यायचं आपल्याला ते पान. बरोबर, आता सूर्यप्रकाशामध्ये काही काळापर्यंत एका पर्टिक्युलर वेळेपर्यंत ठेवल्याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्व करायचं. काय ऑब्झर्व करायचंय की ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्टार्च जे काय आहे हे स्टार्च फॉर्मेशन झालेलं आहे का नाही. बरोबर, ऑब्झर्व फॉर द स्टार्च फॉर्मेशन बाय टेस्टिंग विथ आयोडीन सोल्युशन. म्हणजे एक्सपेरिमेंट कळाला, काय केलं आपण, एक हिरवं पान घेतलं, साधं पान जर असेल तर त्याला ब्लॅक पेपरने कव्हर केलं, व्हॅरिजेटेड लीफ असेल तर ओके कारण त्याच्या पॅचमध्ये क्लोरोफिल आहे. बरोबर, आणि ते घेतलेलं पान आपण सनलाईटला एक्सपोज केलं, सनलाईटला एक्सपोज केलं, एका पर्टिक्युलर टायमाला सनलाईटला एक्सपोज केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टार्च फॉर्मेशन झालं का नाही हे चेक करायचे. हे चेक करण्यासाठी आपण कोणासोबत ट्रीट केलं, आयोडीन सोबत ट्रीट करायचं. कोणासोबत त्याला ट्रीट करायचं, आपल्याला आयोडीन सोल्युशन सोबत ट्रीट करायचं. कारण आयोडीन जो काही आहे तो स्टार्च सोबत कॉम्प्लेक्स बनवतो आणि त्याचा जो काही स्टार्चचा जो कलर आहे तो आयोडीनमुळे आयोडीन आणि स्टार्च कॉम्प्लेक्सचा कलर ब्लॅक किंवा ब्ल्यू कलर येतो. जर स्टार्च फॉर्मेशन झालं तरच ब्लॅक किंवा ब्ल्यू कलर येईल, स्टार्च फॉर्मेशन जर झालं नाही तर ब्लॅक किंवा ब्ल्यू कलर येणार नाही. बरोबर, हा एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर काय झालं याच्यामध्ये रिझल्ट काय दिसलं आपल्याला, की आयोडीन गिव्स ब्लॅक ब्ल्यू कलर विथ स्टार्च ओनली इन द एरिया ऑफ लीफ एक्सपोज टू सनलाइट. म्हणजे या पानामध्ये ब्लॅक कलर कुठे दिसला माहितीये का, या एरियामध्ये जो एरिया एक्सपोज्ड होता. म्हणजे हा जो काही एरिया आहे, दिस एरिया एक्सपोज्ड एरिया. बरोबर, या एक्सपोज एरियामध्ये आपल्याला स्टार्च फॉर्मेशन झालं म्हणजे ब्लॅक कलर दिसला किंवा ब्ल्यू कलर. बरोबर, जो की स्टार्च सोबत कॉम्प्लेक्स बनवला. या एरियामध्ये तो ब्लॅक और ब्ल्यू कलर आपल्याला ऑब्झर्व झाला नाही म्हणजे या एरियामध्ये टेस्ट निगेटिव्ह आली. कशामुळे, कारण तिथं स्टार्च फॉर्मेशन झालं नाही. आता या पानामध्ये कसं झालं, हा जो काही पॅच होता बघा ग्रीन कलरचा, त्या ग्रीन कलरच्या पॅच मध्येच फक्त काय झालेलं आहे, स्टार्च फॉर्मेशन झालेलं म्हणजे तेवढ्याच पार्ट मध्ये आपल्याला ब्लॅक और ब्ल्यू कलर आढळला. बाकीचा जो काही पार्ट असेल समजा तिकडे आपल्याला आढळला नाही. ओके, म्हणजे आपल्याला काय दिसायला लागले या एक्सपेरिमेंट वरनं, कन्क्लुजन, फोटोसिंथेसिस ऑकर इन ओनली ग्रीन पार्ट इन प्रेझेन्स ऑफ द सनलाइट. म्हणजे काय म्हणायचं आहे की फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ही फक्त झाडाच्या ग्रीन ग्रीन जो काही पार्ट असेल, झाडाचा असो की पानाचा असो, त्या ग्रीन पार्टमध्येच होते. आणि दुसरी गोष्ट, या लीफच्या या कव्हर केलेल्या पोर्शनवरून आपल्याला असं कळलं की त्याच्यासाठी सनलाईट, फोटोसिंथेसिससाठी सनलाईट असणं गरजेचं आहे. मग या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला काय कन्क्लुजन कळालं, की सनलाईट इज अन इसेन्शियल कंपोनंट ऑर इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बरोबर, परत एकदा बघा हा एक्सपेरिमेंट. ओके, द नेम ऑफ द एक्सपेरिमेंट इज व्हॅरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट. इन दिस एक्सपेरिमेंट वी हॅव सिलेक्टेड अ व्हॅरिजिएटेड लीफ ऑर सिम्पल लीफ. ओके, इफ वी हॅव सिलेक्टेड अ सिम्पल लीफ देन वी हॅव टू कव्हर दॅट लीफ विथ अ ब्लॅक पेपर. आफ्टर कव्हरिंग वी हॅव टू प्लेस बोथ दीज लीफ इन टू द सनलाईट. ओके, वी हॅव टू कीप असाईड फॉर सम टाईम सम टाईम इंटरवल ऑर फॉर पर्टिक्युलर टाईम इन टू द सनलाईट. ओके, आफ्टर पर्टिक्युलर टाईम इंटरवल वी हॅव टू टेक दॅट लीफ अँड टेस्ट दॅट लीफ विथ आयोडीन सोल्युशन. वाय वी हॅव टू टेस्ट इट विथ आयोडीन सोल्युशन, फॉर द पर्पज ऑफ चेकिंग वेदर द स्टार्च इज फॉर्म्ड ऑर नॉट, बिकॉज स्टार्च फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ द आयोडीन टू गिव ब्लॅक ऑर ब्ल्यू कलर, टू गिव ब्लॅक ऑर ब्ल्यू कलर. ओके, नाउ फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट व्हॉट वी हॅव ऑब्झर्व, वी हॅव ऑब्झर्व दॅट ब्लॅक ऑर ब्ल्यू कलर इज फॉर्म्ड ओनली इन द एरिया विच इज नॉट कव्हर्ड ऑर द एरिया विच इज एक्सपोज टू सनलाईट ऑर इन केस ऑफ व्हॅरिजेटेड लीफ
इट इज फाउंड इन द पैचेस. ओके व्हाई? बिकॉज विद इन दिस एरिया प्रोसेस टेक्स प्लेस एंड स्टार्च फॉर्मेशन और ग्लूकोज फॉर्मेशन टेक्स प्लेस. बराबर. ओके, इट मीन्स दैट द कंक्लूजन ऑफ द एक्सपेरिमेंट इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट और ओनली इन द ग्रीन एरिया एंड द इसेंशियल कंपोनेंट इज द प्रेजेंस ऑफ सनलाइट. काय गरजेचं आहे? सनलाइट. तर या एक्सपेरिमेंट वरनं फायनली आपल्याला काय कळलं? सूर्यप्रकाश हा अत्यंत गरजेचा आहे या एक्सपेरिमेंट वरनं आपल्याला कळलं. आता इथं नीटला क्वेश्चन कुठे कुठे येऊ शकतो? पहिला नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय व्हेरिजिएटेड लीफ. व्हेरिजिएटेड लीफ कशाला म्हणायचं असा नीट एक्झाम मध्ये क्वेश्चन सेट होऊ शकतो. दुसरा क्वेश्चन सेट कुठे होऊ शकतो? या आयोडीन क्वेश्चन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयोडीन टेस्ट बोलते हम उसको. आयोडीन टेस्ट जी काय आहे स्टार्चच्या डिटेक्शन साठी यूज केली जाते. इथं तुम्हाला नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की स्टार्चच्या डिटेक्शन साठी कुठली टेस्ट वापरली जाते? आयोडीन टेस्ट. किंवा अजून त्याचा कलर कुठला येतो? ब्लॅक और ब्ल्यू कलर. ब्लॅक और ब्ल्यू कलर. ओके, जो काही या ठिकाणी क्वेश्चन सेट होऊ शकतो तुम्हाला की आयोडीन सोबत स्टार्चची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा कुठला कलर येतो, तर आपल्याला माहिती आहे ब्लॅक किंवा ब्लू कलर येतो तो स्टार्च. किंवा असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जेव्हा तुम्ही हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि आयोडीन सोबत ट्रीट केलं आणि खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठला कलर आला तेव्हा तुम्हाला कळलं की फोटोसिंथेसिस होतं, कुठला येते? रेड, ग्रीन, येल्लो किंवा ब्लॅक. ब्लॅक किंवा ब्लू दोन्हीपैकी एक कलर येऊ शकतो. बरोबर. ओके, तर अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे व्हेरिजिएटेड लीफ म्हणजे काय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन की एक्सपेरिमेंट कशासाठी परफॉर्म केला, या एक्सपेरिमेंटमधनं काय सिद्ध झालं. तर काय सिद्ध झालं या एक्सपेरिमेंटमधनं? सनलाईट. की या प्रोसेससाठी सनलाईट असणं खूप गरजेचं आहे. या तीन गोष्टीला पकडून नीट एक्झाम असो, सीईटी असो, कुठली एंट्रन्स असो, तिथं या एक्सपेरिमेंटवरती क्वेश्चन सेट होऊ शकतो. तीन गोष्टीच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जाणार नाही. ओके, त्यामुळं काळजीपूर्वक हा गोष्टी सगळ्याच माहिती पाहिजे पण त्यातली त्यात तेवढं माहीत पाहिजे. आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट. ओके, पहिला कळला. ओके, दुसरा एक्सपेरिमेंट. दुसऱ्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे वन मोल हाफ लीफ एक्सपेरिमेंट. काय नाव आहे? वन मोल हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हे या एक्सपेरिमेंटचं नाव आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की हा एक्सपेरिमेंटचं नाव जर असेल तर ते नाव तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण त्या नावावरनं सुद्धा एंट्रान्समध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की हा एक्सपेरिमेंट कशासाठी परफॉर्म केला. म्हणजे व्हेरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर तो कशासाठी केला, त्याच्यात मेन इम्पॉर्टंट काय आहे? सनलाइट इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तसं बघा आता वन मोल हाफ लीफ एक्सपेरिमेंट. बराबर, हा कशासाठी केला? याचं एम काय? ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ स्टार्च इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड. जसं आपण इथं पाहिलं की स्टार्च बनलं कशाच्या प्रेझेन्समध्ये? सनलाइटच्या. तसं या एक्सपेरिमेंटवर आपल्याला कळणार आहे की दिस कार्बन डायऑक्साइड इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बघा मग काय केलं, मटेरियल मेकर्स. आता काय करायचं आपल्याला? सिलेक्ट वन टेस्ट ट्यूब. आपल्याला एक अशी टेस्ट ट्यूब घ्यायची. बघा, ओके, वी हॅव टू सिलेक्ट अ टेस्ट ट्यूब. ओके, सिलेक्ट अ टेस्ट ट्यूब. आता काय करायचं आपल्याला? प्लेस अ कॉटन. टेस्ट ट्यूब जी काय आहे, वी हॅव टू प्लेस अ कॉटन स्वॅब ऍट द बॉटम ऑफ दिस टेस्ट ट्यूब अँड दिस कॉटन स्वॅब इज सोक्ड विथ KOH सोल्युशन. दिस कॉटन स्वॅब विल बी सोक्ड विथ KOH. मीन्स वी हॅव टू प्लेस अ कॉटन स्वॅब सोक्ड विथ KOH ऍट बॉटम ऑफ द टेस्ट ट्यूब. अशा पद्धतीने आपल्याला हा कापसाचा जो काही कॉटन स्वॅब आहे तो KOH मध्ये भिजवलेला तो आपल्याला इथे ठेवून द्यायचा. आता आपल्याला एक तर बेसिकली गोष्ट माहिती आहे KOH हॅज द ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ऑर KOH ऍब्झॉर्ब CO2. बेसिक फंडा, KOH ऍब्झॉर्ब CO2. बरोबर. आता मग काय केलं आपण? टेस्ट ट्यूब सिलेक्ट केली. त्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये KOH मध्ये सोक केलेला कॉटन ठेवून दिला. बरोबर. आता आपल्याला करायचं ग्रीन लीफ सिलेक्ट. वी हॅव टू सिलेक्ट द ग्रीन लीफ ऑफ द प्लांट. ओके,
नाव। आता हे जे काही पूर्ण लीफ आहे या एक्सपेरिमेंटचं नाव दिलंय हाफ लीफ एक्सपेरिमेंट। बघा या झाडाचं जे पूर्ण लीफ आहे, आउट ऑफ दिस हाफ लीफ वी हॅव टू एनक्लोज विद इन दिस टेस्ट ट्यूब, वी हॅव टू एनक्लोज ऑर इमर्स हाफ लीफ इन टू द टेस्ट ट्यूब, एनक्लोज हाफ लीफ विद इन द टेस्ट ट्यूब एंड वी हॅव टू एक्सपोज रिमेनिंग हाफ लीफ, वी हॅव टू एक्सपोज रिमेनिंग हाफ लीफ इन टू द इयर, इन टू द इयर ऑर वी हॅव टू मेंटेन द हाफ लीफ इन द कॉन्टॅक्ट विथ द इयर, मीन्स वी हॅव टू सिलेक्ट अ टेस्ट ट्यूब, पुट अ केवच चोकड कॉटन ऍट द बॉटम ऑफ टेस्ट ट्यूब, टेक अ लीफ, इमर्स द हाफ लीफ इन टू दिस टेस्ट ट्यूब अँड रिमेनिंग हाफ लीफ विल बी एक्सपोज टू इयर। ओके नाऊ नाऊ हाफ लीफ एक्सपोज, हाफ लीफ इन एक्सपोज विथ इयर, हाफ लीफ एक्सपोज विथ केवच केवच चोकड कॉटन। ओके नाऊ दिस असेंबली वी हॅव टू प्लेस और वी हॅव टू पुट इन टू द सनलाईट, ही असेंबली जशाला तशी आपल्याला सनलाईटमध्ये ठेवून द्यायची, कुठे ठेवून द्यायची सनलाईटमध्ये। ओके आणि एका पर्टिक्युलर टायमानंतर ठेवल्याच्या नंतर आपल्याला स्टार्च फॉर्मेशनसाठी ऑब्झर्व होती का नाही हे बघायचं। इथं सुद्धा आपल्याला आयोडीन टेस्टच करायला लागल, कारण इथं सुद्धा आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिसचा एंड प्रोडक्ट हा स्टार्च असणार आहे, ग्लुकोज आहे, तर इथं सुद्धा या पोर्शनमध्ये आणि या पोर्शनमध्ये स्टार्च फॉर्मेशन होतं का नाही हे चेक करायचं, बराबर। ओके मग एक्सपेरिमेंट काय केलं, आपण एक टेस्ट ट्यूब घेतली, बॉटमला आपण केव्हचमध्ये भिजवलेला कॉटन ठेवला, एक पान घेतलं झाडाचं, अर्धं पान आपण टेस्ट ट्यूबमध्ये बुडवलं, अर्धं पान एअरमध्ये एक्सपोज ठेवलं आणि त्याला सनलाईटमध्ये ठेवलं एका पर्टिक्युलर टायमासाठी। ते ठेवल्याच्या नंतर आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आणि त्या पानामध्ये कोणत्या कोणत्या एरियामध्ये फोटोसिंथेसिस झालं किंवा स्टार्च फॉर्मेशन झालं का नाही ते चेक करायचं। तर ते चेक कसं करणार आपण, बाय युजिंग आयोडीन टेस्ट, सेम टेस्ट जी आपण व्हेजिटेटेड लीफ एक्सपेरिमेंटमध्ये टेस्ट परफॉर्म केली ती सेम टेस्ट आपल्याला इथं परफॉर्म करायची। मग काय करायचं, वी हॅव टू एक्सपोज ऑर ट्रीट दॅट लीफ विथ द आयोडीन सोल्युशन, आपल्याला माहिती आहे आता आयोडीन सोल्युशन सोबत जर आपण ट्रीट केलं ज्या एरियामध्ये स्टार्च फॉर्मेशन झालं त्या एरियामध्ये काय होणार, ब्लॅक और ब्ल्यू कलर दिसणार, जिथं झालं नाही तिथं दिसणार नाही, आता जिथं स्टार्च फॉर्मेशन झालं तिथं फोटोसिंथेसिस झालं, बरोबर। मग रिझल्ट काय आला बघा आयोडीन टेस्टचा, बरोबर, आयोडीन टेस्ट इज पॉझिटिव्ह इन हाफ लीफ पार्ट एक्सपोज टू इयर, म्हणजे जो हाफ पार्ट आपण इयरला एक्सपोज केलेला होता हा वाला पार्ट, बरोबर, या पार्टमध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, म्हणजे काय की या पार्टमध्ये स्टार्च फॉर्मेशन झालेलं आहे, कशामुळं, कारण त्या पार्टला इयर मधला CO2 भेटला, त्या पार्टमध्ये काय झालेलं आहे की हवेतला कार्बन डायऑक्साईड भेटलेला आहे, पण जो आतला पोर्शन होता आपला त्या पोर्शनमध्ये टेस्ट आपली निगेटिव्ह आलेली होता, त्या पोर्शनमध्ये काय झालेली आहे टेस्ट आपली निगेटिव्ह आली, कशामुळे निगेटिव्ह आली, कारण या पार्टला CO2 भेटला नाही, कशामुळं, कारण या एरियामधला जो काही CO2 होता तो इकडं केवळ घेतला, बरोबर, मग केवळ जर तो CO2 घेतला तर या लीफला कार्बन डायऑक्साईड भेटला नाही, भलेही सनलाईट असू द्या पण कार्बन डायऑक्साईड नाही भेटला, कार्बन डायऑक्साईड जर नाही भेटला तर सोर्स ऑफ कार्बन जो होता तोच भेटला नाही, म्हणून इथं फोटोसिंथेसिस झालं नाही। म्हणजे या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला कन्क्लुजन काय करायला लागलं की कार्बन डायऑक्साईड इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, कार्बन डायऑक्साईड इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, बरोबर। परत एकदा बघा एक्सपेरिमेंट काय केला, एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे, वॉन मोल हाफ लीफ एक्सपेरिमेंट। बघा नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की वेदर द कार्बन डायऑक्साईड इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑर नॉट, इट इज एक्सप्लेन्ड ऑर जस्टिफाईड बाय विच एक्सपेरिमेंट, आणि खाली चार पर्यायामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंटची नावं देतील, तर तिथं मात्र हा तुम्हाला माहीत पाहिजे, नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो, किंवा या एक्सपेरिमेंटचं फायनल कन्क्लुजन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे। तर इथं सुद्धा कार्बन डायऑक्साईड इज इसेन्शियल कंपोनंट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस हे या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती
पाहिजे। खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे। काय केलं, टेस्ट ट्यूब घेतली, कॉटन घेतला, केओएच मध्ये बुडवला, टेस्ट ट्यूबच्या बॉटमला ठेवला, पान घेतलं झाडाचं हिरवं, झाड म्हणजे फांदी सहित घेतलं, पान घेतलं, अर्धं पान टेस्ट ट्यूबमध्ये डिप केलं आणि झाकून घेतलं, आणि नंतर उरलेलं जे काही पाणी हवेतच ठेवलं, उघडं ठेवलं, आणि त्याला सनलाईटमध्ये एक्सपोज केलं, बरोबर। एका पर्टिक्युलर टायमाला एक्सपोज केल्यानंतर ते पान ते काढून घेतलं आणि काय केलं, त्या पानाला आयोडीन सोल्युशनसोबत ट्रीट केलं। आयोडीन सोल्युशनसोबत ट्रीट केल्याच्या नंतर काय झालं की जो पोर्शन उघड्या होता, हवेचा एक कॉन्टॅक्टमध्ये होता, ज्याला कार्बन डायऑक्साईड भेटलं, तिथं स्टार्च प्रेझेंट बनलं, तिथं ब्लॅक किंवा ब्ल्यू कलर भेटला, आणि जो पोर्शन टेस्ट ट्यूबमध्ये होता त्याला कार्बन डायऑक्साईडच नाही भेटलं। कशामुळे नाही भेटलं, कारण ते कार्बन डायऑक्साईड केओएचने घेतला ऍबझॉर्ब करून, बरोबर, म्हणून तिथं स्टार्च नाही बनलं, तिथं ब्लॅक ब्ल्यू कलर आला नाही। मग या एक्सपेरिमेंटवरनं काय कळलं आपल्याला की कार्बन डायऑक्साईड इज अ इसेन्शियल कंपोनंट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस। ओके, दिस वन मोल आपलिप एक्सपेरिमेंट ओके इज परफॉर्म फॉर द प्रोसेस ऑफ or the for the synthesis of starch or the aim of this experiment is to observe whether starch carbon dioxide is essential component for the starch formation or not. Okay, now what we have done, we have taken a test tube, taken a cotton swab which is soaked with the KOH, we have placed selected one leaf, immersed the half leaf into the test tube, and remaining half leaf is exposed to air. ओके, नाउ व्हाट हॅपन, द हाफ लीफ विच इज एक्सपोज टू एअर दॅट गेट कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एन्व्हायरमेंट, ओके, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट इन दॅट पोर्शन स्टार्च इज फॉर्म, बट व्हॉट एव्हर मे बी द इनक्लोज रिलीफ इट डज नॉट गेट कार्बन डायऑक्साईड बिकॉज दिस केओएच विल ऍब्झॉर्ब दिस कार्बन डायऑक्साईड। ओके, नाउ दिस एंटायर लीफ इज टेस्टेड विथ आयोडीन सोल्युशन, हाफ लीफ गिव पॉझिटिव्ह टेस्ट and half leaf with negative test for transformation, and from this it is concluded that carbon dioxide is essential for the process of photosynthesis. तर इथं क्वेश्चन सेट होऊ शकतो की या एक्सपेरिमेंटचे इन्फॉर्मन्स काय, किंवा असा एक क्वेश्चन येऊ शकतो की हाफ लीफ एक्सपेरिमेंट कोणी सांगितला, तर वॉन मोर, किंवा याचं कन्क्लुजन काय आहे। ओके, एकदा नाही कळलं, एकदा दोनदा रिपीट बघा, नाही जर कळलं तर कम्युनिकेट करायचं। ओके,